मित्रांनो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे असतो याला अधिक महत्त्व असते. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो, पण माणसाप्रमाणे जमिनीवर राहायला शिकलो नाही. ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. गुलाबाला काटे असतात असं म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांमध्ये गुलाब लपलेला असतो या अर्थाने त्याच्याकडे पाहायला हवं. वयाने आणि शरीराने आपण आपोआपच मोठे होत जातो. वयाने आणि शरीराने आपण आपोआपच मोठे होत जातो, परंतु जोपर्यंत आयुष्यात अडचणी अपयश वाट्याला येत नाही तोपर्यंत आपण हुशार आणि समजदार होऊ शकत नाही. जीवन एक महाभारत आहे. जीवन एक महाभारत आहे मित्रांनो. म्हणून मित्र कर्णासारखे आणि मार्गदर्शक श्रीकृष्णासारखे निवडायला हवेत. जेव्हा माणसांची किंमत कळते तोपर्यंत माणूस आणि वेळ दोघेही निघून गेलेले असतात. ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा आणि भक्ती या आयुष्यातील सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कोणी कोठे किती वेळ थांबायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. लोकांचे सल्ले जरूर घ्या, कारण ते फुकट मिळतात. इतरांचे सल्ले भरपूर घ्या, कारण ते फुकट मिळतात. पण निर्णय मात्र स्वतःलाच घ्यावे लागतात, कारण ते अमूल्य असतात. मदत ही एक अशी गोष्ट आहे, केली तर लोक लगेच विसरतात. मदत ही एक अशी गोष्ट आहे, केली तरी लोक लगेच विसरतात आणि नाही केली तर मात्र कायम लक्षात ठेवतात. पायाला झालेली जखम सावध आणि जपून चालायला शिकवते. पायाला झालेली जखम जपून आणि सावध चालायला शिकवते. पण मनाला झालेली जखम आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवत असते. लोखंडाने जरी सोन्याचे किती तुकडे केले तरी सोन्याची किंमत अजिबात कमी होत नाही. घर किती मोठं आहे याला फार महत्त्व नसून घरामध्ये सुख किती आहे याला फार महत्त्व आहे. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ असते. भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्या स्वप्नांचा आनंद देतो. भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नाचा आनंद देतो. पण आयुष्याचा आनंद खरं तर वर्तमान काळच देत असतो. तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी, तपासून घ्या आपल्या शब्दांना बोलण्याच्या आधी, कारण कुठलाच खोड रबर जिभेवर चालत नाही. नात्याच्या एकूण 5 पायऱ्या असतात. नात्यांच्या एकूण 5 पायऱ्या असतात मित्रांनो. पाहणे, आवडणे, हवे असणे आणि स्वीकारणे या 4 अतिशय सोप्या आहेत. पाहणे, आवडणे, हवे असणे आणि स्वीकारणे या अतिशय सोप्या पायऱ्या आहेत. परंतु सर्वात कठीण 5वी पायरी आहे, ती म्हणजे निभावणे. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो. अतिविचार करण्यामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वात नसतातच. म्हणून समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षाही खूप महत्त्वाचा असतो. एखाद्याचा अपमान करणं आपल्या स्वभावात असू शकतं.
आपल्या स्वभावात असू शकतं, पण एखाद्याचा सन्मान करणं हे संस्कारातच असावं लागतं. दुसऱ्यांच्या द्वेषाचे वर्णन आपल्याकडे करणारे लोक, दुसऱ्यांच्या अवगुणांचे दोषांचे वर्णन आपल्याकडे करणारे लोक आपल्यासुद्धा अवगुणांचे वर्णन तिसऱ्याकडे करत असतात, ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त थकतो तो विचाराने. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा. आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा आणि जीवन निसंकोचपणाने जगत राहा. सुख म्हणजे कालच्या दिवसाची खंत नसणे. सुख म्हणजे कालच्या दिवसाची खंत नसणे, आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे आणि उद्याच्या दिवसाची चिंता नसणे. माणसाला घागर भरून जरी सुख दिलं आणि त्यात एक थेंब दुःखाचा टाकला, माणसाला घागर भरून जरी सुख दिलं आणि त्यात एक थेंब दुःखाचा टाकला, तरी माणूस घागरभर सुखाला विसरून दुःखाचीच चव सांगत बसणार. आपलं बोलणं आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरतं. आपलं मधुर बोलणं आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरतं, कारण आपलं दिसणं हे फक्त आकर्षित करू शकतं, मात्र आपलं बोलणं हृदयात स्थान मिळवत असतं. काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी माणसात नसतात. दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणाने उभी राहत असतात. प्रयत्नांची पावले पुढे पुढे पडत गेली, प्रयत्नांची पावले पुढे पुढे पडत गेली की यशाचे ठिकाण गाठायला वेळ लागत नाही. शेवटी इतकंच सांगेल मित्रांनो, ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांनाही आपण समजावू शकतो. ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांनाही समजावू शकतो, परंतु अभिमानी असणारास कोणीही समजवून सांगू शकत नाही, त्यास फक्त वेळच समज देईल.